लग्नाचा वाढदिवस असावा, बायकोसाठी छानसं गिफ्ट आपण घेतलेलं असावं आणि त्याच दिवशी बायकोला नवऱ्याचं ऑफिस मधलं लफड काढावं, याच्यापेक्षा वाईट दिवस त्या नवऱ्याच्या आयुष्यातला नसेल. पण हाच वाईट दिवस आला एका नवऱ्याच्या आयुष्यात. बघ्यात माता या वाढदिवसाच्या दिवशी नक्की काय घडणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात नम्रता आवटे, हेमांगी कवी आणि एक तो विशेष त्याची सगळ्या महाराष्ट्र आतुरतेनं वाट बघतोय. बघा कोण. दीवाना 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 मैं तो दीवाना दीवाना दीवाना. हे दीदी तेरा देवर दीवाना, दीदी तेरा देवर दीवाना. हाय राम कुड़ियों को डाले दाना, हाय राम कुड़ियों को डाले दाना. हाय कंग्रेचुलेशन Let's celebration. आता है लग्नाचा वाढदिवस आपल्या पहिला. एक एक मिनिट एक मिनिट. पाहू स्किट चालू आहे आमचं. हे स्किट माझं आहे ना. अहो स्किट माझं आणि हिचं चालू आहे ना, तुमचं कसं असेल. हे मी करू का स्किट. कधी नव्हते मी काहीतरी करतोय, सगळा महाराष्ट्र बघतोय. करू दे ना मला काहीतरी प्लीज करू दे. तर मी नक्की नक्की करू दे ना, करेन ना मी. बरं भाऊ. हा बरं कर. काय कर. अपमानच. ठीक आहे परत एकदा पहिले बसते. कॉंग्रॅच्युलेशन लेट्स सेलिब्रेशन, आता है लग्नाचा वाढदिवस पहिला. कितवा वाढदिवस आहे आपल्या लग्नाचा. पहिला वहिला असल्यासारखं वाटतं की नाही असं माझं म्हणणं होतं. मग आता खरं खरं सांगा कितवा वाढदिवस आहे लग्नाचा. पण तू सांग बरं कितवा आहे वाढदिवस आपल्या लग्नाचा. अच्छा माझी परीक्षा घेतो तुझ्या लक्षात आहे का. आपल्या लग्नाचा आज पाचवा वाढदिवस आहे. करेक्ट लक्षात होतं माझ्या. मेमरी आहे तुमची. आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी एक छानसं गिफ्ट पण आणलेलं आहे. साठे आणले हे गिफ्ट. तुझ्या साठे हा हार आणलाय. तुझ्या साठे असं लिहिलंय त्याच्यावर. अच्छा माझ्या साठे. वा वा काय मराठी हो तुमचं. मी माझं चांगलं लिहिणारे ते खराब होतं ना, ते गुजराती होतं लिहिणार. ते साठे माटे गोर माटे ते शिंत्रींचे मित्र डाव्या हाताने लिहितात सगळं चुकीत होतं. काय बोलायचं ते त्यांचं होतं. तुझे साठे. काय विनोद करतो सगळे लफडे कळले मला तुमची साठेबाईंची. सगळं माहिती तुला. बोललं तुझं एक्सप्रेशन काही ताळमेळच बसे ना मला. नाही बसला ताळमेळ. बसला ना. बोलावलंय तुमच्या त्या साठे मैत्रिणीला. कशाला. तुमच्या अंत्यदर्शनाला. माझ्या अंत्यदर्शनला. मी जिवंत आहे ना अजून. हो तुम्ही जिवंत आहात. मी तिला फोन करून सांगितलंय की तुम्ही मेला. मी मेलो. हो आणि आता ती इथे येणार आहे. तिच्या समोर एक अक्षर जरी काढलं तर तोंडातून ते खालो खच मारीन. नाही नका. आपण. मी दीक्षितांची कामवाली. करेक्ट कामवाली. होय. अच्छा कामवाली म्हणून ओळख करून दिलीये. एक मिनिट मध्ये असा आवाज कसा आला. कावळा कावळ्यात गेला असा बघा त्यांचा आत्मा. हाऊ रोमॅन्टिक. रोमॅन्टिक काय ग त्या. अरे बालक गेले ना तुझे. ए मी कशी दिसतीये. नाही म्हणजे काय आहे पहिल्यांदाच असा ओकेजनला येते. नाही मला कळत नव्हतं काय करायचं आणि काय नाही. पदू असताना तर. एक मिनिट पदू कुठे. पदू कोण. पदू कोण नाही पेड्यू. पेड्यू पेड्यू पेड्यू. होय पदू. होय अगो बाई पदू इकडे. ए माझी पदुकली. काय पदुकली. पदुकली गेलीये ना. प्रदीप दीक्षित असं म्हण. ते माहितीये मला प्रदीक्षित दीक्षित त्यांचं नाव आहे. पण सगळा
सगळ्या ऑफिस यांना पद्यास म्हणायचं ए गेले तहे मग हा आवाज कुठून आला अगं भास भास होतोय ओ पण हा पदूच मला म्हणाला ए साठे मला पदूच म्हण आम्ही शेजारी शेजारी बसायचो ना बाय द वे हा बुके घ्या बुके कशाला खूप वाईट झालं पदू गेला ना केकच आणणार होते मी ऍक्च्युली केक शॉप बंद होतं अगं वाढदिवस नाही अगं त्यांचा मयत झाले त्यांची मयत माहितीये मला माहितीये मला माहितीये माहितीये ना पण मला एक कळत नाहीये हा अचानक गेला कसा म्हणजे मला सांग सकाळी हा ऑफिस मध्ये आला आला नको म्हणू गेलेत ना ते मग प्रदीप जी किंवा प्रदीप राव असं म्हणणार त्यांना हा चालेल चालेल सकाळी सकाळी प्रदीप जी ऑफिस मध्ये आला आला आलो हा आली काय नेमकं काय असत आले आले असत हा करेक्ट करेक्ट ना बोलतोय कसा बस 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 आणि सकाळी सकाळी येऊन याने माझ्या या दंडावर चिमटा काढला आउच आणि म्हणाला साठे सेम सेम काय ग सेम सेम ब्लाऊज ब्लाऊज काय ग मला सांग ह्यांनी सुद्धा काल ऑफिसात ब्लाऊज घातला होता ईश ब्लाऊज नाही काय माझे ब्लाऊज आणि पदूच्या शर्टचा कलर सेम होता आणि माहितीये मी जेव्हा हात हातात दिला ना तेव्हा त्याने मला या दंडावर चिमटा काढला आणि मी लगेच म्हणाले आता काय ग होत सेम सेम साडीचा काठ आणि पदूची पॅन्ट बोलतोय ग भास होतोय ग भास होतोय भास होतोय पण मला एक कळत नाही हा असा अचानक गेला कसा काल लंच ब्रेकला आम्ही असं एकत्र समोरासमोर बसलो याने डबा उघडला आणि म्हणाला सेम सेम आणि परत म्हणाला हलकटच आहे सेम सेम ऑफिसात कोणाशी तरी भांडण झालं असेल ना म्हणून असं शिरव नाही आणि परत म्हणाला आमच्या घरात भोपळ्याची भाजी फार छान करतात मला भोपळा फार आवडतो पदू खोटा नाही बोलायचं गप्पा घरातून भांडण लावते का तू खोटा बोलतो जीवन जास्तीपर्यंत तू खरं बोलत होता आता मेल्यानंतर खोटे बोलू लागला तू मर रे तू मरशी मर मेलेच बरं गेला नाही मग पदू जिवंत आहे कारण पदू माझा नवरा आहे मी मिसेस दीक्षित आहे या पदूची बायको पदू भास नाही तर पदू जिवंत आहे जिवंत आहे खोट बोलतोस माझ्याशी बायको आहे ना मी तुमच्या काम मध्ये सांगितलं मला हे आयडिया आहे बाई ह्याच्या नादी लागू नको हे काही बोलते कोणाच्या घरामध्ये माझ्या नादी लागायचं नाही खोट कामवाली आहे ऐकून घ्या माझं म्हणणं काय फजिती आहे का आहे की नाही तपासा घरामध्ये तरी तुला सांगतो तो हे स्किट मला करू दे सिनियर माणसाचं ऐकत नाही ना खाल्ले ना लाथा मग हेमांगी तुम्हाला कोणाकडून कमेंट्स ऐकायला आवडतील आपल्या स्किट साठी रसिका खूपच मस्त भाऊ खूप मजा आली चला घरी चला अरे हे पण यांच्यासाठी काय म्हणजे भाऊंची येण्याने जास्त मजा आली पण उत्तम स्किट केलंस निलेश तू तुम्ही नाही खूप मस्त झालं हेमांगी नम्रता मला खूप आवडलंय स्किट मजा आली धन्यवाद नम्रता तुला कोणाकडून कमेंट्स ऐकायचे मला शेखर कडून कमेंट्स ऐक रसिका म्हणाली तसंच खूप अप्रतिम स्किट होतं भाऊच एंट्री खूप चांगली होती पण मुळात म्हणजे गोष्ट आवडली की पूर्ण जिथून सुरू झाली तिथे ती संपली चौघांसाठी